तर विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आमच्या यूट्यूब चॅनल मध्ये। आज आपण आपल्या इयत्ता 12वीतील मराठी विषयातील 10वा गद्यपाठ दंतकथा या पाठाचा अभ्यास करणार आहोत। पाठाचे लेखक आहेत वसंत सबनीस। मुळामध्ये वसंत सबनीस हे एक कवी म्हणून त्यांनी आपल्या लेखनास सुरुवात केली, परंतु पुढे सुप्रसिद्ध लेखक म्हणून ते उदयास आले की ज्यांनी विनोद या लेखन प्रकाराला अतिशय सुंदरतेने हाताळलं, सोबतच ते एक नाटककार सुद्धा म्हणून ओळखले जातात। त्यांची जी साहित्य संपदा प्रसिद्ध आहे त्यामध्ये त्यांचे काही विनोदी संग्रह इथे सांगावेसे वाटतात, ज्यामध्ये खान पानदान, चिल्लर खुर्दा, भारूड, मिरवणूक, पंगत, आमची मेली पुरुषांची जात, सोबतच त्यांचे काही कथासंग्रह सुद्धा प्रसिद्ध आहेत, ज्यामध्ये खांदेपालट आहे, पखाल आहे, सोबतच आत्याबाईला आल्या मिशा यासारखे काही कथासंग्रह सांगता येतील। त्यांचा एक व्यक्तिचित्र संग्रह प्रसिद्ध आहे ज्याचं नाव सोबती असं आहे। सोबत आत्मपर लेखांचा एक त्यांचा संग्रह ज्याचं नाव माहेश्वरी आहे ते सुद्धा प्रसिद्ध आहे। वसंत सबनीस यांनी किशोर या बालमासिकाचं संपादन सुद्धा बरीच वर्षपर्यंत केल्याचं सर्वांना ज्ञात आहे। त्यांनी विनोदी लेखनासोबत अनेक नाटके, एकांकिका व लोकनाट्ये सुद्धा लिहिली। त्यांची बरीच नाटके रंगभूमीवर गाजली सुद्धा। राजकीय भाष्य व चतुर संवाद यामुळे त्यांचे विच्छा माझी पुरी करा हे लोकनाट्य विलक्षण लोकप्रिय झालं। सोबत हिंदीमध्ये सुद्धा त्याचं भाषांतर करण्यात आलेलं आहे आणि त्यांचे काही एकांकिका संग्रह, बालकथा संग्रह सुद्धा प्रसिद्ध आहेत। प्रस्तुतचा पाठ दंतकथा हा एक विनोदी ललित लेख आहे, अर्थात पाठाचा जो लेखन विषय जो आहे तो दात हा आहे। लेखकांना सांगायचंय की दात जेव्हा दुखायला लागतात तेव्हा त्याचं दुखणं इतकं त्रासदायक होतं की ते सहन करण्याच्या पलीकडे जातं आणि अशा वेळेला माणसाची अवस्था अत्यंत केविलवाणी सुद्धा होते। मात्र असा गंभीर विषय त्यांनी अतिशय नर्म विनोदी आपल्या मार्मिक शैलीमध्ये टिपलेला आहे। दाताच्या दुखण्याची असह्यता, त्यातून होणारी माणसाची दयनीय अवस्था आणि त्यातूनच निर्माण होणारे काही विनोदी प्रसंग वाचकांना हसविल्याशिवाय राहत नाही। यामध्ये कधी अतिशयोक्ती तर कधी विसंगती, कधी मराठीतील म्हणी, कधी वाक्प्रचार तर कधी शाब्दिक कोट्या यांचा सुद्धा अतिशय सुरेखपणे वापर लेखकाने केलेला आहे। कोटी हा विनोद एक प्रकार आहे, विनोद निर्मितीचा तो प्रकार आहे की ज्याला प्रके अत्रे, पु ल देशपांडे यासारख्या लेखकांनी अतिशय सुंदरतेने हाताळलं। कोटी म्हणजे ही शब्दांशी केलेली क्रीडा, म्हणजे शाब्दिक एक प्रकारचं उत्कृष्ट अशी रचना, म्हणजे ज्याला आपण एक प्रकारे काहीसे द्विअर्थी सुद्धा असे शब्द म्हणू शकतो, परंतु अशा या सुंदर रचनेतूनच शाब्दिक कोटीची निर्मिती होते। त्यांनी अशा काही विनोदी ज्या बाबी आहेत त्यांचा वापर इथं केलेला आहे, बघूया आपण। मानवी देह पंच महाभूतांचा बनलेला आहे असे म्हणतात। ज्या ज्ञानी मंडळींनी मानवी देहात पंच महाभूते ज्या ज्ञानी मंडळींना मानवी देहात पंच महाभूते दिसली त्यांना सहावे महाभूत कसे दिसले नाही याचे मला राहून राहून नवल वाटते। या सहाव्या महाभूताला सामान्यांच्या भाषेत दात असे म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, अगदी सुरुवातीलाच इथं लेखकानं एक विनोदी वाक्य दिलेलं आहे। त्यांनी आता पंच महाभूते म्हणजे वायू, अग्नी, पाणी, आकाश वगैरे जे आहे, पृथ्वी आहे, यासारख्या घटकांना पंच महाभूत असं म्हटलं जाते। आता या पंच महाभूतांच्या एवढ्या मोठ्या दर्जाची उपमा जी आहे त्यांनी एक सहावे महाभूत म्हणून दाताला दिलेली आहे। सामान्य लोक त्याला दात असे म्हणतात, परंतु लेखक त्याला सहावं महाभूत असं संबोधतात।
आता अर्थात त्याचं वैशिष्ट्य सुद्धा काहीतरी लेखकाला तसंच खूप मोठं दिसलं असलं पाहिजे. हेच खरं भाषेचं वैशिष्ट्य आहे की ज्यामुळे इथं विनोद निर्मिती झालेली आहे. पुढे ते म्हणतात, माझ्या मते दात ही परमेश्वरानं मारून ठेवलेली मेख आहे. आता मेख म्हणजे एक तऱ्हेचं रहस्य किंवा एक तऱ्हेचं आपण ज्याला गूढ म्हणूया. तर लेखक म्हणतात इथं की परमेश्वरानं मारून ठेवलेली मेख आहे. आता मेख मारणे हा एक वाक्प्रचार आहे ज्याचा अर्थ की जाणीवपूर्वक अडचण निर्माण करणे, वाटेत अडचण निर्माण करणे. आता ते म्हणतात की परमेश्वरानं ही मारून ठेवलेली मेख आहे. का बरं? कारण मानवी देहाची सर्व रचना परिपूर्ण केल्यानंतर जवळजवळ 6-7 महिन्यांनी ही दाताची कल्पना परमेश्वराला सुचली असावी. म्हणजे मानव तर पूर्णपणे निर्माण करून झाला परमेश्वराकडनं, आणि नंतर मग त्याला वाटलं की मानवाला तर आपण दात द्यायची राहून गेलं, आणि म्हणूनच की काय नाहीतर इतर सर्व अवयव एकदम फुटत असतानाच दातच एवढे एखाद्या सभेच्या मुख्य पाहुण्यासारखे मागाहून का यावेत. म्हणजे एखाद्या सभेला मुख्य पाहुणे जसे उशिरानं येतात कारण की त्यांचा तो मान असतो, सर्वांनी इतर व्यक्तींनी अगोदर यायचं, प्रेक्षकांनी अगोदर यायचं, आणि प्रमुख पाहुणे मात्र सर्वात शेवटी येतात. असंच हे दातांचं आहे. मानवी अवयव सुरुवातीला येतात आणि मग सर्वात शेवटी जे असतं ते राहिले दात, की जे नंतर यायला सुरुवात होते. आता त्यांना लेखकानं एक तऱ्हेचं एक मेख आहे असं म्हटलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, इथं एक महत्वाची बाब इथे आहे विद्यार्थ्यांनो, ती म्हणजे की 6-7 महिन्यांनी ही दाताची कल्पना परमेश्वराला सुचली असावी. ताबर असं लेखकानं म्हटलेलं आहे कारण इतर सर्व अवयव एकदम फुटत असतानाच दातच तेवढे एखाद्या सभेच्या मुख्य पाहुण्यासारखे मागावून येतात, कारण की ते मागावून उगवतात. म्हणून पुढे याचं स्पष्टीकरण देताना लेखक म्हणतात, तुटलेले बोट पुन्हा उगवल्याच्या माझ्या तरी पाहण्यात नाही, किंवा पहिले नट्टे नाक गळून त्या जागी नवे नाक आल्याचेही ऐकवत नाही. म्हणजे एखादं बोट तुटलं तर ते बोट पुन्हा उगवत नाही, किंवा पुन्हा एखादं नट्ट नाक म्हणजे ज्याचं बसकं आहे, आखूड आहे, किंवा पुन्हा चपट असं नाक आहे त्याला नट्ट नाक म्हणतो आपण, तर ते नाक गळून पडून त्या ठिकाणी नवीन नाक आल्याचं ऐकिवत नाही. पण दात हा एकच अवयव असा आहे की जो दोन दोनदा उगवतो. म्हणजे काय की दात हा अवयव असा आहे की तो दोन दोनदा उगवतो. म्हणजे एकदा सुरुवातीचे दात पडले की पुन्हा एकदा उगवतात. तेव्हा माणसाला शरण आणताना तृण धरायला एखादी चांगली जागा असावी म्हणून ही दातांची योजना झाली आहे, याबद्दल माझी तरी खात्री आहे. आता तृण धरायला लावणे म्हणजे काय? शरण आणणे. ठीक आहे, तर इथं लेखकांना सांगायचं आहे की माणसाला ही शरण आणायला लावतात ती जणू दात. ते पुढे म्हणतात, तसे दाताने माणसाला काय दिले आहे? दुसरा कुठलाही अवयव उगवताना माणसाला त्रास होत नाही, पण दात हे त्रास दिल्याशिवाय उगवत नाहीत. ते येताना ताप आणि गेल्यावर पश्चाताप. इथं एक प्रकारचे इथं अनुप्रास साधण्याचा प्रयत्न केलेला आहे लेखकांना. तर ते म्हणतात की दात हे त्रास दिल्याशिवाय उगवत नाही, म्हणजे ते त्रास देतात, आपली उपस्थितीची ती जाणीव निर्माण करून देतात यायच्या आधी. म्हणून लेखकानं म्हटलेलं आहे की ते येताना ताप. ठीक आहे, कुणाकुणाला तापही येतो. आणि दुसरं म्हणजे गेल्यावर पश्चाताप, म्हणजे दात जेव्हा पडले की मग आपल्याला खायचे आपले वांदे होतात, खायला नीटस जमत नाही, आणि म्हणून त्याला त्याने म्हटलेलं आहे ते गेल्यावर पश्चाताप. पुढे लेखक म्हणतात, मला स्वतःला तर दातांबद्दल मुळीच प्रेम वाटत नाही. आता लेखकाने इथे म्हटलेलं आहे की मला तर दातांबद्दल मुळीच प्रेम वाटत नाही. का बरं लेखकाला दातांबद्दल मुळीच प्रेम वाटत नाही? कारण लहानपणी मला दात येत असताना त्यांनी घरातल्या माणसांना रडवले होते म्हणे. अर्थात हे सर्वस्वी खरे असेलही असे नाही, त्यांच्याबरोबर मीही रडलो असलो पाहिजे. लेखकाने इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की दात मला मुळीच आवडत नाही, किंवा दातांबद्दल मला मुळीच प्रेम वाटत नाही. याचं कारण दोन त्यांनी सांगितले आहेत. एक म्हणजे की दात येताना लेखक स्वतः रडले, आणि दुसरं म्हणजे घरातल्या माणसांना सुद्धा
रडवलं होतं म्हणून. पुढे ते म्हणतात, दात आल्यानंतरही मी दिसेल त्याला चावत अशी एक दंतकथा ऐकून अजूनही कित्येक नातेवाईक माझ्यापासून दूर पडतात. ते म्हणे की दात आले तेव्हा दात आल्यानंतर म्हणजे दात यायच्या अगोदर ती एक प्रकारे ती दात सुरळीतपणे नीट यावी आणि काही चावचावस वाटते तर म्हणून म्हणे दिसेल त्याला ते चावायचे. आता ही त्यांच्या बालपणाची गोष्ट, पण आता सुद्धा काही म्हणे अजूनही कित्येक नातेवाईक माझ्यापासून दूर पडतात. ठीक आहे, आताही म्हणे नातेवाईक माझ्यापासून दूर पडतात म्हणजे आताही ते चावतील की काय अशी त्यांना भीती वाटते त्यांच्या नातेवाईकांना. आता मी दिसेल त्याला मुळीच चावत नाही, अर्थात ते म्हणतात असं मी काही प्रकार करत नाही, कारण चावण्याची होस अनेकदा स्वतःचीच मनगटे चावून चावून भागली आहे. ते म्हणतात, आता इथं हा एक वाक्प्रचार आहे विद्यार्थी मित्रांनो, स्वतःची मनगटे चावणे म्हणजे शत्रूविरुद्ध काहीही करता न आल्यानं चढफडत बसणे म्हणजे एक तऱ्हेची चिडचिड करणे. म्हणजे जेव्हा आपण दुसऱ्यांचं काही वाईट करू शकत नाही किंवा त्यांचं एखादा शत्रू आहे आणि त्याला आपण जेव्हा काही करू शकत नाही तेव्हा मनातल्या मनात जशी चिंता लागते किंवा मनातल्या मनात जशी एक तऱ्हेची आपल्याला खंत वाटते तसं काहीसं लेखकाचं. म्हणून ते म्हणतात की म्हणे चावण्याची हौस अनेकदा स्वतःचीच मनगट चावून चावून मी भागवली आहे. ठीक आहे, पण माझ्या दातांनी मला एवढा उपद्रव दिला आहे की त्या मानाने दुसऱ्यांना झालेला उपद्रव काहीच नाही. म्हणून दातांबद्दल मला दातांत धरता येईल एवढा सुद्धा आदर राहिलेला नाही. आता लेखकाने इथं म्हटलेलं आहे की दाताने मला खूप उपद्रव दिला, उपद्रव देणे म्हणजे त्रास देणे. ते म्हणतात की एवढा मला त्रास दिलेला आहे की दातांबद्दल मला दातात धरता येईल एवढा सुद्धा आदर राहिलेला नाही. दातात धरणे म्हणजे काय की क्षुल्लक वस्तू बाळगणे, म्हणजे दातांत धरता येणे म्हणजे क्षुल्लक वस्तू बाळगणे, अगदी छोटीशी सुद्धा. ठीक, आता ते पुढे म्हणतात, माझ्याप्रमाणे मराठी भाषेलाही दातांबद्दल आदर नाही असेही मला नंतर आढळून आले. जसं जसं त्यांचं मराठी भाषेचं ज्ञान वाढत गेलं तसं तसं त्यांच्या लक्षात आलं की म्हणे मराठी भाषेत सुद्धा दातांबद्दल कुठलंही आदर व्यक्त करणारे असे काही शब्दप्रयोग किंवा वाक्प्रचार असे नाहीतच, कारण मराठी भाषेत अशी म्हण किंवा शब्दप्रयोग नाही ज्यात दातांबद्दल मंगल भावना व्यक्त झाली आहे. मंगल म्हणजे शुभ. तर ते म्हणतात की मला अशी कुठलीही अशी म्हण किंवा शब्दप्रयोग मला तरी आढळला नाही की ज्यांच्यामध्ये दातांबद्दल कुठला एखादा चांगला भाव व्यक्त झालेला आहे. ज्या म्हणी व शब्दप्रयोग दातांशी निगडीत आहेत त्या दारिद्र्य, भिकारपणा, असभ्यपणा यांचे प्रत्यंतर घडवणाऱ्या आहेत. ते जे काही म्हणी व शब्दप्रयोग आहे ते मुळामध्ये काय आपल्याला जाणीव करून देतात ते म्हणजे दारिद्र्य, भिकारपणा आणि असभ्यपणा. नाही म्हणायला प्रेमविवल कवींनी, प्रेमविवल म्हणजे प्रेमाने व्याकुळ झालेल्या कवींनी प्रेयसीच्या दातांना कुंदकड्यांपर्यंत नेऊन पोचवले असेल एवढाच तेवढाच अपवाद. कुंदकड्या म्हणजे कुंदाची झाड असतं आणि त्या कुंदाची फुलं येतात. आता कुंदाची जी फुलं जी येतात ना ती जशी एक प्रकारे सुरेख दिसतात, सुंदर दिसतात ती, तर अशा कुंद फुलझाडांच्या प्रमाणे त्यांची तुलना केली आहे. म्हणजे कुंदाच्या फुलांशी त्यांची दातांची तुलना केलेली आहे तेवढाच एक काहीसा प्रेम कवींचा अपवाद. ठीक आहे, अन्यथा इतरांनी असं काही त्याचं फारसं वर्णन केलेलं नाही किंवा त्याची कुठे तुलना किंवा त्याचं असं खूपसं असं त्याचं गौरव त्याचा केलेला नाही आहे त्यांनी. तरी पण केवळ प्रेयसीच्या दातांत जीव अडकून तिच्या प्राप्तीसाठी झगडणाऱ्या प्रियकाराचे उदाहरण माझ्या तरी ऐकिवात नाही. ते म्हणतात की असं मला तरी कुठलं उदाहरण माहिती नाही. डोळे, रंग, ओठ, एखादा तीळ, एखादी खडी माणसाला गुंतवतात. म्हणजे प्रियकर जो प्रेयसीच्या प्रेमामध्ये पडतो त्यासाठी या तऱ्हेचे डोळे किंवा रंग, ओठ, एखादा तीळ किंवा गालावरची खडी ही कारणीभूत ठरली असेल, पण दात पाहून वेडा झालेला प्रियकर मला अजून भेटावयाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो,
आपल्याला इथे एक प्रश्न आहे की पाठातील पाच वाक्य शोधून काढा की ज्यामुळे विनोद निर्मिती झालेली आहे किंवा तुम्हाला असं वाटतं की इथे विनोद आहे म्हणून आणि त्याची कारणं द्यायची. अशी असंख्य आता दोन तीन उदाहरणं इथं झालेली आहेत, यातलंच हे एक उदाहरण आहे. मी सांगितलं सुरुवातीला की ते अतिशयोक्तीचा वापर केलेला आहे आणि कुठं कुठं तर आपल्याला इथं एक तऱ्हेची विसंगती सुद्धा आढळते आहे. आता ते पुढे म्हणतात की लेखकाची दाताची कल्पना काय आहे, ते याबद्दल सांगताना म्हणतात लहानपणी जे न घासल्याबद्दल मार खावा लागतो, म्हणजे लहानपणी जे न घासल्याबद्दल मार खावा लागतो. दुसरं, तरुणपणी जे फार घासीत बसल्याबद्दल वडील माणसांची बोलणी खावी लागतात. बोलणी खाणे म्हणजे दोषारोपण ऐकून घेणे, बोलणी खाणे म्हणजे दोषारोपण ऐकून घेणे. तर म्हणे तरुणपणी जर जास्त वेळ आपण अशी दात घासत बसलो तर तेव्हा वडील माणसांची बोलणी खावी लागतात, हे दुसरं. तिसरं, व्यवहारात जे केव्हा कोण पाडील याचा भरोसा नसतो. आता दात पाडणे म्हणजे मार देणे, तर इथं म्हणे व्यवहारामध्ये कधी कधी अशी प्रसंग येतात की त्यावेळेला काय होतं की या ठिकाणी आपल्याला मार सुद्धा कधी खावा लागतो, ज्यामुळे ते केव्हा पाडील हे काही सांगता येत नाही. आणि चौथं सांगतात की आणि जे दंतवैद्याकडे जायला भाग पाडतात ते दात, आणि कधी कधी ती काय करतात दंतवैद्याकडे सुद्धा जायला भाग पाडतात. अशी माझी दातांबद्दलची कल्पना आहे. ते पुढे म्हणतात मनुष्य स्वभावाप्रमाणे मीही प्रथम दातांची पर्वा केली नाही. म्हणजे एक मनुष्य स्वभाव असतो की दातांकडे दुर्लक्ष होतं आणि तीच गोष्ट त्याने सुद्धा केली. दात दुखणाऱ्या माणसांची अवहेलना केली. एवढ्याशा दात दुखीचे एवढे मोठे कौतुक लोक का करतात हे मला कळत नसे. आमच्या परशा पहलवानासारखा मस्त गडी सुद्धा दातांपुढे चारी मुंड्यात चित झालेला मी पाहिला तेव्हा मला दात दुखीचा जरा संशय आला. चारी मुंड्या चित होणे म्हणजे काय की पूर्ण पराभव होणे. तर म्हणे एक परशा नावाच्या एका पहलवानाचं त्याने उदाहरण दिलेलं आहे आणि हा एवढा मस्त गळी सुद्धा म्हणे चारी मुंड्या चित झाला म्हणजे तो सुद्धा शेवटी हरला. आणि तेव्हा मात्र मग त्यांना या दात दुखीचा जरा संशय यायला लागला की जेवढा आपण साधं साधं मानतोय तेवढी ही बाब निश्चितच नाही, ही जरा जरा जास्तच गंभीर बाब आहे. परशा हा परशाचं उदाहरण ते देताना सांगतात की परशा हा जन्मापासून पहलवान, रानात अनेकदा लांडग्याशी एकटा झुंजलेला. इथे परशाची वैशिष्ट्य सांगितलेली आहे. तर तो म्हणे अनेक लांडग्यांचे सुळे नुसत्या काठीच्या तळाग्याने पाडणारा हा गडी नेहमी अशा एठीत चालायचा की जसा काय वनराजच, तो वनराजच भासायचा तो. ठीक आहे, म्हणजे वनराज म्हणजे कोण आठवलं तुम्हाला, जंगलचा राजा वनराज म्हणतात त्याला. छाती इतकी पुढे काढायचा की अनेकदा त्याची आधी छातीच दिसायची आणि अर्ध्या मिनिटाने त्याचा चेहरा दिसायचा. आधी त्याची म्हणे छाती दिसायची आणि अर्ध्या मिनिटाने चेहरा दिसायचा, म्हणजे थोडस अतिशयोक्ती आहे इथे. रस्त्यात भेटला की कार कुठं निघालास असा त्याच्या दृष्टीने अत्यंत प्रेमळ पण माझ्या दृष्टीने अतिशय उर्मट असा सवाल असायचा. तर इथं काहीसा उद्धटपणे तो विचारायचा कार कुठं निघालास असा त्याचा तो प्रश्न असायचा. आणि लेखक म्हणतात की मला त्याचा राग येत असे, म्हणजे लेखकाला या गोष्टींचा राग यायचा की हे काय बोलणं झालं. पण त्या परशासाठी तर हा प्रेमळच प्रश्न होता. असू द्या, पुढे जाऊया. चाललोय कुस्ती मारायला, येतोस. आता लेखक म्हणायचे की मी कुस्ती मारायला म्हणजे कुस्तीचा सराव करायला चाललोय, येतोस काय कुस्ती असे म्हणत तो अत्यंत विकट हास्य करायचा. विकट म्हणजे कुत्सित, म्हणजे एक प्रकारे हिडीस कुरूप अशा प्रकारचं तो हास्य करायचा. अर अगोदर माशी तर मार नाकावरली, मग तो काय म्हणायचा अरे म्हणजे नाकावरली आपल्या माशी तर मारून बघ मग कुस्ती मारशील, मग कुस्तीचं बघू असे म्हणून माझ्या खांद्यावर मोठ्या प्रेमानं दणका द्यायचा. मोठ्या प्रेमाने तो दणका द्यायचा म्हणजे याच्या पाठीवरती तो असा एक प्रकारे थाप द्यायचा. पण गमत अशी की दणका मला दिला तरी लागायचे त्याला, पण लेखकाला लागत नसे. का बरं लेखकाला लागत नसे एवढ्या मोठ्या पहलवानाचा हात पाठीवरती पडल्यावर? त्याचं कारणही तसंच होतं, लई हाड हैत तुझ्या अंगात,
लेखकाच्या अंगामध्ये मांस कमी आणि हाडच जास्त. दगडावाने लागत्यात हाताला आणि ती त्यांची हाडं कशी लागायची दगडाप्रमाणे असे त्याने म्हटले की हाडाच्या बाबतीत का होईना पण आपण त्याच्या वरचढ आहोत याचाच आनंद अधिक वाटायचा. तर लेखकाला या गोष्टीचं एक छानपणा वाटायचं की चला म्हणे नाही शरीराच्या बाबतीत नाही ताकदीच्या बाबतीत पण निदान हाडांच्या बाबतीत आपण याच्यापेक्षा वर चढ आहोत आणि तेवढाच त्यांना आनंद वाटायचा. का बरं आनंद वाटायचा कारण की हाच तो परशा होता की जो त्यांना जाता येता त्यांची खोड काढत असे. आपल्या ताकदीची मस्तीची परशाला फार घमेंड होती. स्वतःचा उल्लेख तो शिंव कराय म्हणायचा. स्वतःला शिंव म्हणून घेण्यात त्याला अभिमान वाटायचा. काय परशा यंदा कशी काय तयारी आहे असे कोणी विचारले की त्याची उत्तर ठरलेले असे. शिंवाला काय भ्या हाय वय कुणाचं. शिंव मातीत उतरला की लांडगी कोल्ली पाक पशार होतात. पशार होतात म्हणजे पळून जातात दूर जातात. शिंवाला अल्लाड लई झोप लागती. अल्लाड म्हणजे अलीकडे. म्हणजे तो स्वतःबद्दल अशी वेगवेगळे उल्लेख करायचा आणि प्रत्येक वेळेला तो शिव म्हणून स्वतःला तो दिमाखानं सांगायचा. अशा भाषेत तो नेहमी स्वतःबद्दल बोलायचा. त्याला दात घासायचा विलक्षण कंडाळा असे. चार आठ दिवसातून केव्हा एकदा केव्हा तरी दात घासायचे सोंग करायचा. तो म्हणे की त्याला दात घासायचा कंटाळा येत असे आणि मग तो काय करायचा की चार आठ दिवसातून एकदा केव्हा तरी तो दात घासायचे तो सोंग करायचा. त्याबद्दल मी एकदा सहज त्याला विचारले परशा तू दात घासत नाही वाटतं रोज. शिव काय दात घासतो वय कधी असे त्याने ताडकन उत्तर दिले. म्हणजे दाताला तो काही फारसं महत्व देत नसे. आणि पुढे काय झालं असा हा सिंहासारखा उग्र व बलदंड परशा एके दिवशी सपाटून मार खाल्लेल्या कुत्र्यासारखा समोरून येत होता. आता हा जो परशा जो आहे हा असा उग्र बलदंड एक दिवस अगदी सपाटून मार खाल्लेल्या कुत्र्यासारखा समोरून येत होता. म्हणजे विवळत केकाटत त्याची एठ त्याचा दिमाग त्याची घमेंड यापैकी कशाचाही मागमूस त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. तर मागमूस न दिसणे एक वाक्प्रचार आहे विद्यार्थ्यांनो. आणि मागमूस न दिसणे याचा अर्थ म्हणजे ठाव ठिकाणा न आढळणे. तर म्हणे काही त्या चेहऱ्यावरती दिसत नव्हतं. जे काही घमेंड आहे किंवा त्याचा एटीबाजपणा जो आहे तो काही दिसत नव्हता. आणि लेखक यावरती पुन्हा म्हणतात की कुस्तीत हरला तरी तो कधी असा दिसला नव्हता. कुस्तीत हरल्यानंतरही त्याचा चेहरा इतका बघण्यालायक कधी झाला नव्हता जसा तो आज दिसत होता. जवळजवळ विचारले काय पैलवान काय झालं आज. केविलवाना चेहरा करून म्हणाला दात र काल रातच्या धरणं असा ठणकतू या काही एक सूचना असं झालं या. अरे सिंहाचे दात कधी दुखतात होय मी जरा थट्टे न म्हणालो. बघा इथं विनोद केलेला आहे लेखकानं की म्हणे तो स्वतःला सिंह म्हणून संबोधायचा आणि आता त्याला त्याच्याच भाषेमध्ये लेखकानं उत्तर दिलेलं की म्हणे सिंहाचे दात कधी दुखतात होय. तर त्यावरती तो परशा म्हणतो कसला शिव घेऊन बसला स्मर्दा या दातानं शिवाचा पार बकरा करून टाकला या. म्हणे घाबरगुंडा बकरा मला करून टाकलेला आहे शिवाचं काय घेऊन बसलास असे म्हणून त्याने त्याच्या दात दुखीची दर्दभरी कहाणी मला सांगितली. आणि अखेरीस म्हणाला अरे शिवच नव नर शिव आला तरी दातामोर त्याचं काही चालायचं नाही. ते काय म्हणतो तो की अरे शिवच नव्हे तर साक्षात नर शिव म्हणजे परमेश्वर जर इथे अवतरले तरी दाताच्या पुढे कुणाचं काही चालायचं नाही. मला त्यावेळी परशाचे हसू आले पण काही काळानंतर माझाही जेव्हा परशा झाला तेव्हा माझा नक्षा पार उतरला. नक्षा उतरणे म्हणजे अभिमान उतरणे घमेंड उतरणे. लेखकाची सुद्धा घमेंड उतरली त्यांचा सुद्धा अभिमान किंवा गर्वहरण झालं त्यांचं. माणसाला मरण आणि दात दुखी चुकवताच येत नसावी.
लेखकानं इथं सुंदर सांगितलं आहे की लेखकाची नशा जेव्हा उतरली तेव्हा त्यांना काय अनुभूती झाली की म्हणे माणसाला मरणाने दादुखी चुकवता येत नसावी. या दोन गोष्टी माणसाला कधी टाळताच येत नाही. किंबहुना दात ह्या इंद्रियाचे एक कार्य दुखणे हेच असावे. कदाचित दुखण्यासाठीच ते दात निर्माण झालं असावं. जन्मात एकदाही दात न दुखलेला मनुष्य मला तरी अजून आढळलेला नाही. आणि असा कोणी असलाच तर तो कम नशिबीच असला पाहिजे. ब्रह्मांड पाहण्याचे योग त्याच्या नशिबी नाही. ब्रह्मांड म्हणजे आकाशामध्ये असलेलं संपूर्ण विश्व. तर हे संपूर्ण विश्व पाहण्याचा योग ह्या माणसाला नाही असं समजा ज्याला कधी दादुखी झाली नाही. कारण की पूर्ण अनुभव त्याला ते मिळालेलेच नाहीत. तर त्याला ते कम नशिबवान असं म्हणतात. पुढे ते सांगतात अनेक वर्ष समोर येईल ते मिटल्या डोळ्याने चावणारा माझा दात एके दिवशी कारण नसताना ठणकू लागला. असा ठणकू लागला की त्याने माझी अवस्था दिनहीन झाली. हीन दिन झाले. तर त्यांची सुद्धा अवस्था अशीच अतिशय वाईट झाली. दात ठणकू लागल्याबरोबर मी पहिली गोष्ट कोणती केली असेल तर ही की ज्यांच्या ज्यांच्या दाढ दुखीची अवहेलना केली होती त्या सर्व माणसांची त्यांच्या दात व दाढांसकट मनातल्या मनात क्षमा मागितली. तर पहिलं काम तर त्यांनी तेच केलं. कारण की परश्याला सुद्धा ते हसले होते त्याच्या दात दुखीबद्दल. आणि असंख्य कित्येक माणसांनी त्यांना जे काही आपली दातांची दुःखी वेदना कथा जेव्हा सांगितली होती त्यावेळेस त्यांनी त्या सर्वांना उडवीतच नेलं होतं. म्हणजे कधी त्यांनी गंभीरपणे ती बाब घेतली नव्हती किंवा त्यांची दुःख सुद्धा कधी त्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला नव्हता. म्हणून विद्यार्थी मित्रांनो त्यांनी सुरुवात अगोदर काय केलं तर दाढ दुखीची जी काही ज्यांची ज्यांची त्यांनी अवहेलना केली होती त्या सर्व माणसांची त्यांच्या दात व दाढांसकट त्यांनी मनातल्या मनात क्षमा मागितली. आपण या ठिकाणी थांबूया विद्यार्थी मित्रांनो. पुढला भाग आपण नंतरच्या भागात बघू. धन्यवाद.